नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिष शास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसारासाठी व्हिडिओ नातेवाईकांना मित्रांना अवश्य शेअर करा. व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही काही प्रश्न टाकलेले आहेत, ते सोडवा, उत्तरं कमेंट बॉक्समध्ये द्या. मागच्या भागापासून आपण ज्योतिषशास्त्रात वर्णन केलेल्या विविध योगांचा अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण पत्रिकेतील काही शुभ योग असणारे पंचमहापुरुष योग याविषयी माहिती समजून घेतली. त्या पंचमहापुरुष योगांपैकी पहिला प्रमुख योग म्हणजे रुचक योगाविषयी सुद्धा आपण माहिती समजून घेतली आहे. या योगाचा आपण आज सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपण आधीच बघितले, काही लोक हे खूप विलक्षण असतात. आपला स्वभाव, वृत्ती, व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य, कार्य तत्परता आदी सर्व गुणांमुळे ते इतरांपेक्षा वेगळे भासतात. इतके की ते जिथे जातील तिथे ते आपली छाप सोडल्याशिवाय राहत नाही. इतरांसाठी ते सदैव आदर्श असतात. अशा अनेक व्यक्ती आपण बघत असतो. त्यापैकी काही लोक असे असतात की जे जन्मापासून धाडसी व पराक्रमी असतात. जीवनात कुठल्याच गोष्टीला ते घाबरत नाहीत. एखादी गोष्ट करायची असेल तर तिचे परिणाम काय होतील, आपल्याला ते जमेल की नाही, अशा गोष्टीमध्ये ते अडकून पडत नाहीत. सरळ धाडस करून निर्णय घ्यायचा व काम पूर्ण करून दाखवायचं आणि एकदा जे ठरवलं ते कुठल्याही परिस्थितीत मिळवायचं, मग त्यासाठी कितीही कठोर परिश्रम करायचे झाल्यास त्यामध्ये थोडीही कसूर करायची नाही. कितीही विपरीत परिस्थिती असेल तरी ते त्यावर मात करून नेत्रदीपक यश संपादन करतात. ज्योतिषशास्त्रानुसार अशा लोकांच्या पत्रिकेमध्ये मंगळाच्या प्रभावामुळे रुचक योग बघायला मिळतो किंवा रुचक योगामुळे मंगळ त्यांच्याकडून या गोष्टी करून घेत असतो. आपल्याकडे विविध क्रीडा प्रकार खूप लोक खेळतात. त्यातील एखाद्याचे किंवा काही लोकांचे कौशल्य, कार्य हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. अशाच प्रकारे आपल्याकडे पोलीस किंवा सैन्य दलासारखे धाडस व साहसाची कामं करावी लागणारी विविध कार्यक्षेत्र आहेत. त्यामध्ये अनेक लोक यशस्वीपणे काम करीत आहेत. कुस्ती खेळणारे अनेक मल्लही आहेत. मात्र त्यातले काहीच लोक फक्त लौकिक मिळवून आपल्या देशासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी आदर्श ठरतात. विशेष म्हणजे त्यातील कित्येकांनी यश हे विपरीत परिस्थितीत मिळवलेलं असतं, त्यामुळेही त्याचं महत्व वाढतं. महिलांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास काही महिला अशा असतात की पुरुषांच्या मातब्बरी म्हटल्या जाणाऱ्या क्षेत्रामध्येही त्या अत्यंत धाडसाने काम करून पुरुषांना लाजवतील असं नेत्रदीपक यश मिळवतात. महिला असूनही त्यांच्यामध्ये पुरुषांचे सर्व गुणधर्म आढळून येतात.
प्रसंगी समाजाकडून अवहेलना त्यांना सहन करावी लागते. घरातून समाजातून त्यांच्या कार्याला विरोध होत असतो. मात्र एकदा ठरवलं की ते मिळवायचं हा त्यांचा स्वभाव असतो. ते आपल्या स्वभावावर आणि आपल्या ध्येयावर ठाम राहून परिश्रम घेत असतात. कालांतराने पुढे जाऊन त्या एवढं यश मिळवतात की आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. हे सगळं शक्य होतं मंगळाच्या प्रभावामुळे व मंगळाद्वारे पत्रिकेत तयार होणाऱ्या रुचक या शुभ राजयोगामुळे. रुचक योग पत्रिकेत तयार कसा होतो याविषयी आता आपण माहिती समजून घेऊया. पंचपाव महापुरुष योगातील पहिला योग म्हणजे रुचक योग होय. जातकाच्या पत्रिकेमध्ये हा योग मंगळ या ग्रहाच्या प्रभावामुळे तयार होतो. हा योग तयार होण्यासाठी मंगळ लग्न किंवा चंद्रापासून प्रथम चतुर्थ सप्तम किंवा दशम या स्थानात असला पाहिजे. तसेच तो मेष किंवा वृश्चिक या आपल्या स्वराशीत किंवा मकर या आपल्या उच्च राशीत स्थित असायला हवा. पत्रिकेत मंगळाची अशी स्थिती असेल तर रुचक योग तयार होत असतो. मात्र फक्त मंगळाची स्थिती असून उपयोगी नाही, तर रुचक योग तयार होण्यासाठी मंगळ शुभ असायला हवा. पत्रिकेमध्ये मंगळाची ही स्थिती आहे, मात्र जर मंगळ अशुभ असेल तर त्या पत्रिकेला मंगळ दोषाची पत्रिका म्हटली जाते. हा योग राजयोग आहे कारण प्रचंड शक्ती या योगामध्ये असते. मंगळाच्या प्रभावामुळे त्याचे सर्व गुणधर्म जातकामध्ये प्रकर्षणाने बघायला मिळतात. ज्या जातकाच्या पत्रिकेमध्ये रुचक योग असतो त्या जातकामध्ये काही विशेष लक्षणं बघायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ते जन्मापासून अत्यंत धाडसी असतात. त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. अगदी व्यवसाय जरी असला तरी ते धाडस करायला मागे हटत नाही, कारण ते फक्त शरीरानेच नव्हे तर मनानेही तेवढेच बलवान असतात. ते शरीराने सुदृढ व उंच असतात, त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व रुबाबदार असतं. धाडस करून निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. ते आपले मित्र नातेवाईक समाज यांच्यामध्ये फार लोकप्रिय असतात. सर्वांकडून त्यांना योग्य तो मान सन्मान मिळत असतो. यशासह प्रतिष्ठाही ते प्राप्त करतात. पोलीस सैन्यदल विविध क्रीडाप्रकार कुस्ती आदी क्षेत्रामध्ये या लोकांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. यांची पहिली आवड किंवा निवड म्हणजे खेळ असते, कारण आपल्यातील साहसाचं प्रदर्शन करणं किंवा साहसाची भूक भागवणं तिथे त्यांना सोयीचे ठरतं. हे जातक जर व्यवसायात असतील तर तिथेही त्यांचं हे साहस बघायला मिळतं. आपल्या कार्यकुशलतेने ते ध्येयापर्यंत पोहोचत असतात. त्यातून धन व प्रसिद्धीही मिळवतात. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये रुचक योगाचं वर्णन हे अतिशुभ व अतिदुर्लभ योग असे करण्यात आले आहे, कारण प्रत्येक मंगळ शुभ असलेल्या जातकाच्या पत्रिकेत हा योग बघायला मिळेलच असं होत नाही. त्याला शास्त्रीय अशी कारणं आहेत, ती आपण आता समजून घेऊया. मेष आणि वृश्चिक या मंगळाच्या स्वराशी आहेत, तर मकर ही उच्च रास. पत्रिकेत 12 ग्रह आणि राशी सुद्धा 12 असतात. एखाद्या पत्रिकेत प्रथम स्थानात वृश्चिक राशी आहे आणि मंगळ देखील आहे, तर ही शक्यता किती पत्रिकांमध्ये तयार होत असते. आपल्याकडे 12 राशी व पत्रिकेत एकूण 12 ग्रह. याचा विचार केल्यास प्रत्येक 144 पैकी एका पत्रिकेत ही परिस्थिती निर्माण होते. रुचक योगासाठी आपल्याकडे 2 राशी अजून आहेत.
म्हणजे 48 पत्रिकेपैकी एका पत्रिकेत मंगळ प्रथम चतुर्थ सप्तम किंवा दशम या स्थानात स्थित असतो. या चार स्थानांचा विचार केला तर साधारणपैकी 12 व्यक्तीपैकी एका व्यक्तीच्या आयुष्यात हा योग तयार होतो. याचा अर्थ प्रत्येक 12 व्यक्तीपैकी एक व्यक्ती पोलीस, सैनिक, विविध खेळ, व्यवसाय यात धाडस व साहस दाखवून नेत्रदीपक यश मिळवलेला असला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? असं काही होत नाही. होय, तुमचं बरोबर आहे, असं होणं शक्य नाही. कारण शास्त्रीय दृष्टिकोनातून हा योग पूर्ण होण्यासाठी इतरही काही बाबींची पूर्तता होणं आवश्यक आहे. त्या बाबी समजून घेण्यासाठी या योगाचा आपण सविस्तरपणे अभ्यास करीत आहोत. त्यामुळे या योगाला अति दुर्लभ योग म्हटला जातो. रुचक योग पत्रिकेत निर्माण होण्यासाठी पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे मंगळ हा शुभ असावा. मंगळ जर अशुभ असेल तर त्यामुळे पत्रिकेत मंगळ दोष तयार होतो. पत्रिकेत मंगळ दोष असताना रुचक योग तयार झाल्यास जातकाला त्याचे अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागतात. तसेच मंगळाला कोणत्याही कारणाने दोष लागल्यास रुचक योगाचे शुभ फळ मिळत नाहीत. जर पत्रिकेमध्ये मंगळाची स्थिती खराब असेल व रुचक योग बनत असेल तर जन्माला येणारा जातक हा मानसिक बालपणापासून मानसिकरित्या कमकुवत असू शकतो. त्याची शरीरयष्टी अत्यंत दुबळी असू शकते. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत तो घाबरणारा असू शकतो. परिणामी अत्यंत साधा निर्णय घ्यायला त्याला खूप वेळ लागतो. मेष, वृश्चिक किंवा मकर या राशींमध्ये स्थित असल्यावर मंगळाला अतिरिक्त बळ प्राप्त होतं. पत्रिकेतील हा बलशाली मंगळ जर अशुभ असेल तर निर्माण होणारा दोष सुद्धा अधिक बलशाली व अधिक कष्टदायक असतो. त्यामुळे जातकाला विविध क्षेत्रात खूप हानी किंवा नुकसान सहन करावं लागू शकतं. या सर्वांचा थोडक्यात अर्थ म्हणजे पत्रिकेमध्ये रुचक योग तयार होण्यासाठी मंगळाचं शुभ असणं हे अत्यंत आवश्यक आहे. मात्र यासोबतच हेही बघितलं पाहिजे की पत्रिकेमध्ये मंगळाला कोणते शुभ किंवा अशुभ ग्रह प्रभावित करीत आहेत. कारण पत्रिकेत मंगळ शुभ असेल मात्र त्याच्यावर एखाद्या अशुभ ग्रहाची दृष्टी असेल तर निर्माण होणाऱ्या रुचक योगाची फळ देण्याची शक्ती ही कमी होत असते. एवढेच नव्हे तर पत्रिकेत शुभ असलेल्या मंगळावर दोन किंवा दोनापेक्षा अधिक अशुभ ग्रहांची दृष्टी पडत असेल तर निर्माण होणारा रुचक योग हा पूर्णपणे प्रभावहीन होऊ शकतो. रुचक योग पूर्ण होण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या खालील बाबींची पूर्तता होणं आवश्यक आहे. एक, मंगळाला अंशात्मक बळ असावे. दोन, मंगळ अशुभ कर्तरीत असू नये. तीन, मंगळ नवमांशात शुभ असावा. चार, मंगळ लग्नेशाचा मित्र असावा. पाच, मंगळ एकटा असावा. मंगळासोबत इतर ग्रह नसावेत. याच्याच विरुद्ध असणारी अजून एक गोष्ट म्हणजे पत्रिकेतील शुभ मंगळावर जर एखाद्या शुभ ग्रहाची दृष्टी पडत असेल तर रुचक योगाची शक्ती ही वाढीस लागते. शुभ योगाचे बळ वाढल्याने त्याचे अतिरिक्त फळ जातकाला मिळते. त्यामुळे ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक म्हणून काम करीत असताना जातकाच्या पत्रिकेमध्ये रुचक योग बघताना मंगळाची शुभता तर बघावीच, मात्र त्यासोबतच मंगळावर प्रभाव टाकणारे इतर ग्रह सुद्धा बघावेत. मंगळाला दोष तर नाही ना,
हे आवर्जून बघावं, कारण त्यावरच रुचक योगाची पत्रिकेतील शक्ती किती आहे हा आपल्याला कळू शकतो. पूर्णपणे निर्दोष असलेला मंगळ हा अति दुर्लभ असतो, म्हणून रुचक योग हा अति दुर्लभ योग म्हणून ओळखला जातो. तुमच्या योग अभ्यासासाठी रुचक योगाविषयी योगी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात इथे आपण थांबूया. पुढच्या भागात पंचमहापुरुष योगातील दुसरा शुभ योग म्हणजे भद्र योगाचा अभ्यास आपण करणार आहोत. ज्योतिष शास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह वाढला असेल, मात्र त्याचबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तसेच जे अभ्यासक आमच्या या उपक्रमाशी मधूनच जोडले गेले त्यांनी पहिल्या व्हिडिओपासून काळजीपूर्वक अभ्यास करावा, कारण सध्या सुरू असलेले व्हिडिओ हे खूप ॲडव्हान्स आहे. तुम्हाला बेसिक समजल्याशिवाय हे लक्षात येणार नाहीत. धन्यवाद. शुभम भवतु.